नमस्कार। आज झाप ग्राम पंचायत ची ग्रामसभा पार पडली, त्यामध्ये पेसा नोकर भरती या विषयावरती चर्चा झाली असता सर्व उपस्थित नागरिकांनी एकमुखाने निर्णय घेतला की जोपर्यंत पेसा भरती होत नाही तोपर्यंत झाप ग्राम पंचायतच्या हद्दीमध्ये कुठलाही बिगर आदिवासी पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आलेली आहे। तसेच या झाप ग्राम पंचायत हद्दीमध्ये जे ठेकेदार बिगर आदिवासी काम करतात त्यांना सुद्धा जोपर्यंत पेसा भरती होत नाही तोपर्यंत कामे केली करून दिले जाणार नाहीत। दुसरा निर्णय असा घेतला की या ठिकाणी झाप ग्राम पंचायत हद्दीमध्ये जे कामं होतात ती कामं ग्राम पंचायतला कुठेही विश्वासात न घेता किंवा कुठेही न विचारता कामे केली जातात, ही कामं सुद्धा ग्राम पंचायतला माहीत असल्याशिवाय कुणीही करणार नाही, हे असे या ठिकाणी एकमुखाने निर्णय घेतलेले आहेत। या ठिकाणी एकंदरीत पेसा भरतीचा जो विषय आहे पूर्ण महाराष्ट्राभर गाजत आहे, हा मुद्दा एकंदरीत बिगर आदिवासी समितीने घेऊन या ठिकाणी पेसा भरतीवरती स्थगिती आणलेली आहे। तर जोपर्यंत हे बिगर आदिवासी समाज हा जो निर्णय आहे तो मागे घेत नाही किंवा कॉम्प्रोमाइज करत नाही, 90-10 फॉर्म्युला घेऊन जोपर्यंत बसत नाही आणि ह्याच्यावर निर्णय देत नाही तोपर्यंत या ठिकाणी झाप ग्राम पंचायतमध्ये बिगर आदिवासी सर्व पुढाऱ्यांना व सर्व ठेकेदारांना बंदी करण्यात आलेली आहे। धन्यवाद।